हॅलो एवरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे एकदम इझी असा वाटणार तुम्हाला असं टॉपिक आहे तो म्हणजे टायट्रेशनचा. हे मोस्ट ऑफ करून तुम्हाला प्रॅक्टिकल लॅबमध्ये तुम्ही करतात हे टायट्रेशन, बरोबर ना? टायट्रेशन सगळ्यात इझी आणि आय थिंक कोणालाच प्रॉब्लेम येत नाही टायट्रेशनमध्ये. पण मला कमेंट होती की जस टायट्रेशन आपण कशाप्रकारे करू शकतो वगैरे, जस बेसिक पार्ट घ्या म्हणून मी हा घेते. आणि यासोबत तुम्हाला चॅप्टर पण आहे ॲसिड बेस्ड टायट्रेशन, ओके ना? आता ॲसिड बेस्ड टायट्रेशन म्हणजे टायट्रेशनचे तुमचे ॲसिड बेस्ड टायट्रेशन एक आलं, एक सेकंड म्हणजे तुमचं प्रिसिपिटेशन टायट्रेशन येतो, रिडॉक्स टायट्रेशन, हे नंबर ऑफ टायट्रेशनचे प्रकार आहे, ठीक आहे ना? आता नेमकं टायट्रेशन म्हणजेच काय, तुम्ही जर डायग्राम वगैरे बघणार तर तुम्हाला इझिली प्रॅक्टिकलमध्ये लक्षात येणार आहे, ओके? कन्फ्युजन होण्याचं कारण नाही आहे. तुम्ही ज्या लॅबमध्ये प्रॅक्टिस करणार तेव्हा तुम्हाला कळेल ते, ओके? ज्यांनी नाही केले असेल, ज्यांना काही माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगते, पण ज्यांना माहिती तर त्यांना आधीच कळलं आहे की हा सगळ्यात इझी टॉपिक आहे, ठीक आहे? आता टायट्रेशन म्हणजेच काय, की ज्या प्रोसेसमध्ये काय होणार की तुमचं जे कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन असणार आहे, ओके, कुठलं अननोन सोल्युशन, ते डिटरमाईन करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार, नोन सोल्युशन घ्यावं लागणार आहे, बरोबर? की त्याच्या हेल्पने तुम्ही काय काढू शकता, अननोन सोल्युशन, अननोन जे कॉन्सन्ट्रेशन आहे त्याचं सोल्युशनचं तुम्ही काय करू काढू शकता, किती याच्यामध्ये तुम्ही घेतलेलं आहे ते, ठीक आहे ना, मोलरमध्ये वगैरे, ते सगळं तुमचं डिटरमाईन होणार आहे या प्रोसेसमध्ये, ओके? आता सपोज मी तुम्हाला काहीतरी सांगितलं की आता जस सपोज ही तुमची जस मी काय काढली, लेंथ काढली, बरोबर की? आता तुम्हाला सांगितलं की ही मेजर करून दाखवा आम्हाला, बरोबर की? हे काय तुमचं अननोन आहे, तुम्हाला माहिती आहे का ही गोष्ट, नाही माहिती आहे, ठीक आहे ना? पण तुम्ही ही कशाने मेजर करू शकता, स्केलने मेजर करू शकता, बरोबर ना? आता स्केलने तुम्ही जेव्हा याची रिडिंग घेणार, ओके ना, हे मेजर करणार तर तुम्हाला समजेल की किती सेंटीमीटरची, की वन किती सेंटीमीटर, 1, 2, 3, 4 जे पण असणार आहे स्केलवर आपले ऑलरेडी रिडिंग दिलेलं असेल, ठीक आहे? तुम्ही सांगू शकता, इझिली सांगू शकता की 3 सेंटीमीटरची, 2 सेंटीमीटर का, म्हणून कारण की तुम्हाला ते माहिती पडलं, बरोबर? की तुम्हाला ते नोन झालं, कशावर नोन झालं, की जस तुम्ही त्याची काय घ्या स्केलवर तुमची त्याची काय घेतली, रिडिंग घेतली, बरोबर ना? तसंच टायट्रेशनचं पण असणार आहे की तुमचं जे तुम्हाला माहिती नाही ते डिटरमाईन कशावर करणार, तुम्ही नोन सोल्युशन जे पण असणार ते तुम्ही काय करणार आहे, डिटरमाईन करणार आहे, ओके? आता नेमकं टायट्रेशन म्हणजेच काय, टायट्रेशन म्हणजेच काय, इक्विव्हॅलेंट पॉईंट म्हणजेच काय, एंड पॉईंट म्हणजेच काय, तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये जे कॅल्क्युलेशन करता ते कशाप्रकारे करता, ते सगळे बेसिक पार्ट मी इथं कम्प्लीट तुमचा कव्हर करणार आहे, ओके? काय कन्फ्युजन असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता, इंस्टाला फॉलो करा, इंस्टा आय डी पण शीतल गिरा असे, ओके? आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं असेल फ्रेंड तर सबस्क्राईब देखील करा, ओके? आपल्या फ्रेंड लोकांमध्ये पण शेअर करा. आता बघा नेमकं तुम्हाला काय करायचं, ही तुम्ही मोस्ट ऑफ करून बघितलं असेल प्रॅक्टिकल लॅबमध्ये, किंवा तुमचं 11th 12th पण झालं आहे टायट्रेशनचं, तर मोस्ट ऑफ करून असतं जे तुमच्याला प्रॅक्टिकल लॅबमध्ये, ठीक आहे ना? आता त्यामध्ये तुम्हाला माहिती की ही तुमची जस असणार आहे ती, मी जर डायग्रामच्या स्वरूपाने तुम्हाला दाखवते इथं, जेवढं इझी होईल तेवढं तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करते. आता हे काय तुमचं ब्युरेट स्टँड आहे, बरोबर की नाही, ओके? ही तुमची आहे ब्युरेट, त्याच्यावरती काय असतात मेजर केले असेल तर जस्ट नंबर राईट डाऊन केलेले असतात, बरोबर की नाही? 1, 2, 3, 4, 5, 6 जेवढं पण असणार आहे तुमचं, 50% असू शकतं, वॉट एवर जेवढं पण असणार आहे तेवढं, याच्यामध्ये काय करतात तुम्ही, जे पण तुमचं नॉन सोल्युशन असते, म्हणजे आता बघा तुम्ही जर रिॲक्शन कराल, आधी मी तुम्हाला जर सांगते की काय काय ॲपरेटस लागणार आहे, त्याच्यानंतर आपण डिस्कस करूया, ठीक आहे? ही ब्युरेट स्टँड लागणार आहे, ब्युरेट लागणार आहे तुम्हाला, एक तुमचं काय असणार आहे कोनिकल फ्लास असणार आहे, हो की नाही? त्यामध्ये आपण सोल्युशन वगैरे घेतो, ओके? हा तुमचा जस्ट स्टॉपर आहे की जस्ट तुम्ही काय करू शकते, ऑन किंवा ऑफ करू शकता, त्याच्यावर तुम्हाला इझिली ते जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं याच्यामध्ये आपण काय करू शकतो, सोल्युशन घेऊ शकतो, ठीक आहे? एक तर तुमचं सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजेच काय असणार आहे इंडिकेटर. आता इंडिकेटर भरपूर प्रकारचे असतात, त्यामध्ये आपण मोस्ट ऑफ करून लॅबमध्ये यूज करतो फिनॉप्थ्रिन, म्हणजे ज्या प्रकारे तुम्हाला जे पण दिलं असेल प्रॅक्टिकलमध्ये ते तुम्हाला इंडिकेटर यूज करायचं आहे. पण मोस्ट ऑफ करून ॲसिड बेस्ड टायट्रेशनमध्ये म्हणा किंवा मोस्ट ऑफ करून आपण काय यूज करतो, इंडिकेटर कुठलं यूज करतो, फिनॉप्थ्रिन इंडिकेटर यूज करतो, ठीक आहे? नेक्स्ट तुम्ही सांगू शकता की कोनिकल फ्लास झाला, नंतर मग ॲनालाइज सोल्युशन आपण घेणार आहे, ॲनालाइज करणार आहे, त्याला आपण काय म्हणतो टायट्रेन म्हणतो, ठीक आहे? ते नेहमी काय असतं अननोन असतं आणि ते ॲसिड फॉर्ममध्ये असतं, ठीक आहे? ओके, आणि हे तुमचं काय असणार आहे नॉन सोल्युशन जे तुम्हाला माहिती आहे, ओके? हा बेसिक वगैरे असू शकतो, ठीक आहे? आता जर तुम्हाला कुठलं तरी एक दिलं असेल, एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल मी कुठलं पण घेते, ओके? आता HCl घेतला, हा काय तुमचा ॲसिड आहे, बरोबर? तुम्हाला माहिती आहे. आणि जस NaOH घेतला आहे, NaOH तुमचं काय बेस आहे, जस याची रिॲक्शन करणार तुम्ही तर तुम्हाला माहिती आहे की H+ आणि Cl- होणार, आणि तर काय होणार Na+ आणि OH-, तर हा एच काय होणार, याच्यासोबत काय होणार रिॲक्शन करणार, आणि हा NaCl याच्यासोबत, म्हणजे तुमचा एक काय होणार सॉल्ट फॉर्ममध्ये निघणार आणि एक तुमचं काय होणार वॉटर निघणार आहे, बरोबर? कारण NaCl म्हणजे जो सॉल्ट तो काय असणार आहे न्यूट्रल असणार आहे. याची रेंज कितीपर्यंत असते आपल्याला माहिती आहे, 7 pH 7 पर्यंत असते, बरोबर की नाही?
ओके, कन्फ्युजन होऊ नका. फक्त मी तुम्हाला जस्ट एक्झाम्पल घेतलंय, ते एक्झाम्पल तुम्हाला समजवते, माहिती एक्झाम्पल घेणं इझिली लक्षात. आता तुम्ही काय घेतलंय ह्या कोनिकल फ्लास्कमध्ये, काय कुठलं सोल्युशन घेतलं, एस सी एल घेतलं. ओके, पण आपल्याला त्याचं काय काहीच माहिती नाही, किती याच्यामध्ये मोल वगैरे काय घेतलंय काय नाही काहीच आयडिया नाही. ओके, आणि याच्यामध्ये काय घेतलं तुम्ही, एन ए ओस सोल्युशन फिलअप केलं. याच्यामध्ये काय घेतलं आपण, बेस घेतलाय. ओके, नॉन सु कॉन्सन्ट्रेट सोल्युशन घेतलं, त्याला तुम्ही काय ना टायटन म्हणताय, कळतंय इथपर्यंत. ओके, आणि तुम्ही त्याची रिॲक्शन करणार आहे. रिॲक्शन केल्यानंतर तुम्हाला काय म्हणणार, एस सी एल आणि तुमचा एन ए ओस, नंतर तुम्ही जे घेतलंय सोल्युशन जे घेतलंय, ओके, किती एम एलमध्ये घेतलंय, त्यामध्ये तुम्ही काय करणार, इंडिकेटर यूज करणार आहे. काय यूज करणार आहे, इंडिकेटर यूज करणार आहे. ओके, तुम्ही काय केलं मग त्यामध्ये, तुम्ही काय केलं, इंडिकेटर टाकलंय, बरोबर की नाही. ओके, इंडिकेटरचं काय काम आहे, तो काय जस्ट तुम्हाला काय करणार आहे, जस्ट एंड पॉईंटपर्यंत नेणार आहे. हो की नाही, एंड पॉईंट म्हणजे जस्ट रिॲक्शन तुम्हाला कम्प्लीट झाले दिसेल. हे एक सोल्युशन कसं असणार आहे, कलरलेस असणार आहे. कसं असणार आहे तुमचं सोल्युशन, कलरलेस असणार आहे. इंडिकेटर पण तुमचा कलरलेसमध्ये असणार आहे. हो की नाही, फक्त याचं एकच काम आहे की तो तुम्हाला काय करणार आहे, एंड पॉईंटपर्यंत तुम्हाला पोहोचवण्याचं काम करणार आहे. कळतंय, म्हणजे तुमचा जो याच्यामध्ये ॲसिड जो आहे, कळतंय, याच्यामध्ये जो पण ॲसिड तुम्ही घेतला आहे, आपण कसला घेतला, एस सी एल घेतला आहे. ओके, आणि ब्युरिटमध्ये तुमचं काय आहे, एन ए ओच, म्हणजे हा तुमचा बेस भरलेला आहे. ओके, तुम्ही काय करताय, ड्रॉप बाय ड्रॉप काय करताय, जोपर्यंत येत नाही तोपर्यंत काय करताय तुम्ही, जस्ट तुम्ही काय करताय त्याच्यामध्ये ते ॲड होऊ देत आहेत, बरोबर, ते सोल्युशन काय होतं, ॲड होऊ देत आहेत तुम्ही. हो की नाही, याच्यामध्ये. ओके, हे तुम्ही 50 ml वगैरे वॉटर जेवढं घेतलं असेल, ओके, त्यामध्ये तुम्ही काय करणार मग, हे ॲड करणार, ॲड करणार. आणि जिथं तुमचा पिंक कलर, कुठला कलर, पिंक कलर तुमचा जिथं शो होणार, तुम्ही काय करणार, हे स्टॉपरने काय करणार, ते काय करणार, ब्युरेट काय करणार, बंद करून देणार. ओके, स्टॉप करून देणार. ओके, म्हणजे ड्रॉप येणं तुमचं बंद होऊन जाईल, याच्यामध्ये सोल्युशन येणं बंद होऊन जाईल कोनिकल फ्लॉसमध्ये. ठीक आहे, म्हणजे हे तुमचं काय असणार, फायनल तुमचा जो पण काय एंड प्रोडक्ट असणार आहे, फायनल तुमचा आन्सर इथं भेटून जाणार आहे. ठीक आहे ना, आता तुम्हाला माहिती आहे की तुम्ही आता कशाप्रकारे तुम्ही टायट्रन वगैरे कशाप्रकारे तुम्ही करता. आता टायट्रन टीम म्हणून तुम्ही काय लक्षात ठेवू शकता, टॉप करते, टॉप जे टॉपला असणार तुम्ही तिथे काय करता, टायट्रन सोल्युशन. आता कुठलं कुठलं याच्यामध्ये चेंजेस असू शकतात, ओके, तिथे लोक आपल्याला कधी कधी कुठलं कुठलं याच्यामध्ये देऊ शकतात की तुम्ही इथं अननोन सोल्युशन भरा किंवा इथं नोन सोल्युशन, ते वॉट एवर जे काय असणार आहे. पण आपण इथे काय यूज करतो, टायट्रन यूज करतो. ठीक आहे, टायट्रन म्हणजेच काय, टॉपला जे सोल्युशन भरलं त्याला काय म्हणतो आपण टायट्रन म्हणतो. जे तुमचं डाऊनला असतं त्याला काय म्हणतो तुम्ही टायट्रन म्हणतात. हे तुम्हाला इझिली समजण्यासाठी मी तुम्हाला सांगते. ओके, टायट्रन तुम्हाला जशाप्रकारे लक्षात असायचं असेल तशाप्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, फक्त अननोन आणि नॉन सोल्युशनमध्ये तुम्ही काय करू शकता, चेंज करू शकता ते, किंवा ह्या कोनिकल फ्लॉसमध्ये किंवा हे तुमचं ब्युरेटमध्ये असणार आहे ह्या प्रकारे. ओके, कन्फ्युजन होण्याचं कारण काहीच नाही. आता नेमकं टायट्रन म्हणजेच काय, की जे तुमचं नॉन सोल्युशन ऑफ द कॉन्सन्ट्रेशन टेकन इन द ब्युरेटमध्ये जे भरलं आहे ते तुमचं टायट्रन आहे. टायट्रन म्हणजे काय, जे अननोन सोल्युशन होतं कोनिकल फ्लॉसमध्ये जे तुम्ही फील केलं होतं ते. आणि इक्विव्हॅलेंट पॉईंट, जेव्हा तुमच्याला जे पण सोल्युशन तुम्ही जे रिॲक्शन कम्प्लीट होण्याच्या वेळेस आपण काय करतो, इक्विव्हॅलेंट पॉईंट तुमचा येतो. इक्विव्हॅलेंट पॉईंट म्हणजेच काय, आता बघा याच्यामध्ये जे पण आपण काय घेतलं होतं, एस सी एल घेतलं होतं, वॉट एवर जेवढं पण एमएल घेतलं, आता सपोज 10 ml घेतले आपण, किती घेतलं आपण, एस सी एल जेव्हा 10 ml घेतले. ठीक आहे, आणि ब्युरेटमध्ये पण तुमचं तेवढंच इक्वल आलं, किती आलं, 10, वॉट एवर जेवढं काही येणार आहे तुमचं 10 ml जेवढं येणार आहे ते तुमचं कसं आहे इक्वल, म्हणजे तो त्याला काय करून इक्वल ठेवू, म्हणजे तो कम्प्लिटली काय असणार, तो जे ॲसिड सोल्युशन आहे तो पूर्ण बेसिक होऊन जाईल, बेसिक पण होऊन राहणार आणि काय म्हणतात तुमचा ॲसिड पण राहणार, म्हणजे तो काय होऊन जाईल, एक प्रकारचा न्यूट्रल होऊन जाईल. तुम्ही काय म्हणणार त्याला, न्यूट्रल होऊन जाईल. ठीक आहे ना, म्हणजे तुमचा तो ॲसिड पण कम्प्लीट राहणार नाही आणि बेस पण तुमचा त्या कोनिकल फ्लॉसमध्ये कम्प्लीट राहणार नाही, कम्प्लीट राहणार नाही ह्या प्रकारे. ठीक आहे ना, तो एकच काहीतरी काय होऊन जाईल, तुमचा न्यूट्रल सोल्युशन तिथं पिंक पॉईंट तुमचा जो पण मेजर होणार आहे, पिंक जो तुमचा एंड पॉईंट येणार आहे, म्हणजेच काही तर तुम्हाला समजून जाईल की तुमची ही रिॲक्शन काय झाली, कम्प्लीट झाली, तुम्हाला इथं काय झालं, एंड पॉईंट मिळणार आहे. कुठला पॉईंट म्हणतो आपण त्याला, एंड पॉईंट म्हणतो, आणि तेच तुमचं फायनली आन्सर असणार आहे. कळतंय, ओके, म्हणजे तुमचं जे तुम्ही जे ॲसिड घेतलेलं जे काय घेतलं होतं, बरोबर ना, एसिड वगैरे, आणि त्याच्यावर तुम्ही इंडिकेटर होता, तुमचं कसं होतं ते 10 याच्यामध्ये होतं, बरोबर ना, आणि तेवढंच तुमचं आलं काय झालं, ब्युरेटमधून पण आलं, म्हणजे ते दोघं कसे झाले, इक्वल झाले. आता इक्वल झाले म्हणजेच काय, मिक्स होऊन गेलं दोघं, दोघं मिक्स झाल्यानंतर मग काय आलं तुमचं, काय झालं त्याचं ना, न्यूट्रल सोल्युशन तयार झालं. ठीक आहे ना, आता तुम्हाला माहिती आहे की तुम्ही ॲसिड बेस रिॲक्शन जे टायट्रेशन होतं, ॲसिड बेस टायट्रेशनला तुम्ही काय म्हणता, कुठे कुठे दिलेलं असतं की न्यूट्रलायझेशन रिॲक्शन पण म्हणतात. काय म्हणता तुम्ही, न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. तर न्यूट्रलायझेशन रिॲक्शन का म्हणतात, लक्षात आलं, म्हणजेच काय,
तुमचं जे ॲसिड बेस टॅक्टेशन असणार ते तुमचं न्यूट्रलायझेशन रिॲक्शन फॉर्म्युला करतं. म्हणजे हा तुमचा खाना आता इथं तुम्हाला काढला साल्ट भेटला आहे बरोबर. मी आधी स्पष्ट केलं आहे की न्यूट्रल तुम्हाला न्यूट्रल भेटणार आहे ठीक आहे ना. यांची दोघांची रिॲक्शन होऊन जो तुम्हाला प्रोडक्ट भेटणार आहे. आता तुम्हाला वॉटर पण माहिती आहे वॉटर पण काय आहे न्यूट्रल सेम ओके. आता आवाज जो येतो त्याला इग्नोर करा ओके. आणि तेच तुमचं काय असणार आहे न्यूट्रलायझेशन रिॲक्शन तुम्ही इझिली सांगू शकता ठीक आहे. आता एंड पॉईंटमध्ये कारण की तुमचा जो हा कलरलेस होता त्याचा काय कलरमध्ये झाला पिंक कलर. म्हणजेच काय तुमचं जे पण असणार आहे की बेस्ट टू द ॲसिड म्हणू शकता तुम्ही बेस्ट टू द ॲसिडमध्ये आला की तुमचा तुमचा एंड पॉईंट असू शकतो किंवा ॲसिड टू द बेस पण होऊ शकते रिॲक्शन कुठली पण होऊ शकतं ठीक आहे. ॲसिड किंवा बेस पण होऊ शकतं तर तुमचा जो पाय जो काय पिंक कलर जो कम्प्लीट करतो रिॲक्शनला तो तिथं तुमचा काय असणार आहे एंड पॉईंट ठीक आहे. आता कधी कधी फॉर्म्युलामध्ये दिलेलं असतं तुम्हाला एम वन व्ही वन इक्वल टू द एम टू व्ही टू हे व्हॉटेवर काय किंवा एम वन व्ही वन किंवा एम टू व्ही टू व्हॉटेवर जे काय दिलं असतं म्हणजे हेच काय असणार आहे तुम्हाला एम म्हणजेच काय मोलर सोल्युशन. आता तुम्ही किती घेतलं होतं याच्यामध्ये वन मोलर सोल्युशन घेतलं एस सी एलचं घेतलं म्हणजे आपण काय केला यमने डिनोट केला किंवा तुम्हाला जर दिलेलं असं वन नॉर्मल एस सी एल दिलं असेल व्हॉटेवर यन दिलं असेल तर तुम्ही यनची घेणार यम दिला असेल तर तुम्ही काय करणार आहे यममध्ये घेणार ठीक आहे. कन्फ्युजन होण्याचं कारण काहीच नाही आहे ओके. काही कन्फ्युजन तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. जसं तुम्ही आता फॉर्म्युला वगैरे राईट डाऊन करू शकता. आता यम वन दिला यम वन आणि व्ही वन दिला आहे आणि याच्यामध्ये काय दिला आहे एम टू व्ही टू दिलं व्हॉटेवर. आता तुम्ही काय घेतला पॉईंट काय घेतला आहे पॉईंट वन मोलर एच सी एल घेतला आहे बरोबर की नाही. पॉईंट वन मोलर एच सी एल घेतला आहे ओके. आणि तुमचा व्हॉल्यूम पण घेतला आहे 10 ml ठीक आहे ना. आता इकडे गेल्यावर काय होणार तो हा इक्वल टू द तुमचा किती असणार आहे हा पॉईंट वन तुमचा जे घेतलं आहे तुम्ही एस सी एलमध्ये मोलरमध्ये तुम्ही डिनेट करणार इन टू द 10 ml सोल्युशन घेतला याच्यावाला आणि अपॉन द 10 ml सोल्युशन ठीक आहे. आणि फायनली तुमचा काय असणार 10 गेट कॅन्सल आणि पॉईंट वन सोल्युशन तुम्हाला फायनली भेटणार ओके. काही कम्प्युटर तुम्ही मला विचारू शकता. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.